गेली 30 वर्ष झालंय हा ट्रस्ट सेवा करत आहे, पण यावर्षी आम्हाला येण्याची संधी मिळाली सरांमुळे, पण माऊलींची कृपा आमच्यावरती की आम्हाला ते भाग्य मिळालं सेवेचं। वारकऱ्यांची सेवा हीच माऊलींची सेवा, कारण माऊली प्रत्यक्ष कोणाला भेटणार हे तर माहिती नाही, पण वारकऱ्याच्या रूपातच आम्हाला ते भेटत असतात आणि नेहमीच भेटत असतात। पायी वारी काळात वारकरी चालून चालून थकून जातात, काहींच्या पायाला जखमा होतात। मुख्य म्हणजे अनेक 60 पार केलेले लोक या सोहळ्यात सहभागी असतात। विशेषतः प्रत्येकाला गोळी घेऊन लवकर फरक पडेल असं नाहीये, त्यांना तात्काळ इंजेक्शन किंवा सलाईन उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं असतं। आणि हीच काळजी घेत आहे वारीतील फिरता दवाखाना। वारी काळात वारकऱ्यांना इंजेक्शन आणि सलाईन वेळच्या वेळी उपलब्ध करून देणं हे खरंच वारकऱ्यांसाठी बूस्टर डोस ठरते। वाटेत अनेक फिरते दवाखाने त्यांना औषधं देतात, गोळ्या देतात, ते खाऊन वारकरी कंटाळतात, त्यामुळे आम्ही त्यांना तात्काळ उपाय म्हणून इंजेक्शन सलाईन देऊन बरं करतो। किंबहुना ग्रामीण भागातील अनेक लोक इंजेक्शन किंवा सलाईन आहेत का विचारतात, त्याने लगेच बरे वाटेल असे ते आम्हाला म्हणतात। आम्ही होकार देऊन उपचार करतो असे डॉक्टर नंदकिशोर बोरसे यांनी सांगितलंय। वारकऱ्यांना ॲडमिट आणि इंजेक्शन आणि इतर औषधांचीही सेवा पुरवली जाते, ही सगळं माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर बोरसे सर, काय सांगायला पाहिजे सर? नमस्कार। वारकऱ्यांची सेवा हीच माऊलीची सेवा हे बिरद वाक्य असून, यासाठी आसाराम चांडक ट्रस्ट आणि सेट अर्जन रुग्णालय गेली कित्येक वर्ष ही सेवा देतोय। या सेवेमध्ये आम्ही वारकऱ्यांची सेवा म्हणजे काय तर, वारकऱ्यांना जे जुलामुळे किंवा थंडी तापामुळे ज्या वेळेला किंवा दुर्बलता आल्यामुळे चालण्यामुळे दुर्बलता येत असेल अशा सर्व वारकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी इंजेक्शनद्वारे सलाईनद्वारे त्या ठिकाणी ट्रीटमेंट करत असतो। ज्या वारकऱ्यांच्या नखं निघालेले, ज्यांना टाके घालायचे असेल असे त्या ठिकाणी सुजरिंग करत असतो, त्याच पद्धतीने औषधं वाटपही त्या ठिकाणी चालू असतो। आणि त्याशिवाय बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन अशा रीतीने साधारणतः ही ट्रीटमेंट 15 दिवस सतत 15 दिवस चालू असते। पुणे टू पंढरपूर 3 ग्रुपमध्ये आम्ही सर्व डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर्स त्या ठिकाणी सेवा देत असतात। एका दिवशी साधारणतः 150 ते 200 सलाईन त्या ठिकाणी लावले जातात, 400 ते 500 इंजेक्शन दिले जातात, साधारणतः 150 ते 200 ड्रेसिंग केले जातात आणि त्याशिवाय औषधं गोळ्या ह्यात वाटल्या जातातच। अशा पद्धतीने ही आमची कम्प्लीट 15 दिवसाची माऊलींची सेवा आम्ही वारकऱ्यांच्या रूपाने आम्ही या ठिकाणी करत असतो। या ठिकाणी वारकऱ्यांना सलाईन लावल्यानंतर किंवा वारकऱ्यांचं ड्रेसिंग केल्यानंतर ज्या वेळेला ते वारकरी असतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल वारकरीची ड्रेसिंग केल्यानंतर वारकरी आम्हाला नमस्कार करतात, आम्ही वारकऱ्यांना नमस्कार करतो आणि एक काहीतरी आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो आणि माऊलीची सेवा आपण वारकऱ्यांच्या निमित्ताने माऊलीची सेवा करतोय असं त्या ठिकाणी आपल्याला फील होत असतं। वारकऱ्यांना काय चालून चालून फार दमलेलं असतं, त्या ठिकाणी त्यांना बीपी कमी झालेलं असतं, अशा वेळेला वारकऱ्यांना जर बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन सलाईनद्वारे दिलं तर त्यांना एक ऊर्जा निर्माण होते आणि त्यांची मानसिकता त्या ठिकाणी अशी असते की आपण सलाईन लावलं की आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू शकतो, त्यामुळे वारकरी आमच्याकडे आनंदाने सलाईन। वारकऱ्यांची सेवा म्हणजे माऊलींची सेवा। आमच्या आई वडिलांनी मागील 30 वर्षांपूर्वी ही वैद्यकीय सेवा सुरू केली, आज आम्ही ती अविरतपणे पार पाडतोय। आसाराम मूळचंद चांडक आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करतोय। प्रत्येक वारकऱ्यांना असं झालंय की रस्त्याला खूप सारे टॅबलेट्स अवेलेबल आहेत, खूप ट्रस्ट असे आहेत की जे टॅबलेट्स अवेलेबल करतात, पण इंजेक्शन्स आणि IV खूप कमी असे ट्रस्ट देत आहेत, त्याच्यामुळे मग ती स्टरिलिटी सगळी मेंटेन करून पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे असं सगळा विचार करून सगळे तज्ज्ञ डॉक्टर येते, त्यांना IV इंजेक्शन्स आणि अँटीबायोटिक्स वगैरे जर गरज असेल तर त्याप्रमाणे आम्ही देतो। म्हणजेच वारकऱ्यांची सेवा हीच माऊलींची सेवा या त्यांच्या सेवेतून समजतं। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह, मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात,